पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरून सदरीचं मांस हाताने बांबू रॉडने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करून त्यात तो मयत झाल्याप्रकरणी 4 फरार आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. करंजाडे येथील आसाराम अर्जुन वाकले वय वर्ष 28 हा जेवण करण्याकरिता करंजाडे परिसरातून जात असताना आरोपी दुर्गा सुरेन वय वर्ष 25 राहणारा करंजाडे, महती सुंडी वय वर्ष 45 राहणारा करंजाडे, बिरेन देवगम वय वर्ष 25 राहणारा करंजाडे व दिनेश कुमार कोरी वय वर्ष 26 राहणारा करंजाडे यांनी त्यांच्याकडे पैसा मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून त्याचा राग मनात धरून या चौकडीने त्याला हाताने बांबू रॉडने मारहाण करून त्याला गंभीर दुखापत करून त्यात तो मयत झाला होता. त्यानंतर ही चौकडी पसार झाली होती. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह तपास अधिकारी, सहाय्यक अधिकारी, निरीक्षक स्वप्नील केदार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार इंद्रजित कानू शिंदे गडगे पाटील, गुन्हे शाखा कक्ष 2 पथकाने याबाबत परिसरात तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार आदींच्या आधारे या आरोपीची माहिती घेतली जात असता ते वेगवेगळ्या ठिकाणी लपल्याचे निष्पन्न झाल्याने या आरोपींना त्या त्या ठिकाणांवरून ताब्यात घेण्यात आलं आहे.